एकदा एक विद्वानाने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले की जो कोणी सर्वश्रेष्ठ सुविचार सांगेल त्याला 500 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. अनेकांनी आपापले विचार प्रस्तुत केले, पण बक्षीस कोणाला मिळाले माहित आहे? पुढील विचार आला, मन प्रसन्न हवे मग झोपडी काय आणि राजवाडा काय सारे सारखे. मनाची प्रसन्नता हे एक अनमोल धन आहे. प्रसन्नता म्हणजे समाधान, आणि समाधान हीच आपली सर्वश्रेष्ठ संपत्ती. डेल कॉर्नेजी यांनी आपल्या एका पुस्तकात म्हटले आहे की प्रसन्नताच एक अशी वस्तू आहे जी स्वतःची हानी न होता दुसऱ्याला दिली जाऊ शकते. तत्वज्ञ साधू वासवानी म्हणतात, तुम्हाला जर प्रसन्न राहायचे असेल तर इतरांना प्रसन्न करा. प्रसन्नतेमुळे आपली सर्वांशी मैत्री होते. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत अनेक लोक लोहचुंबकाप्रमाणे आपल्याकडे आकर्षित करून घेतले, याचे कारण त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता. दुसऱ्याच्या हृदयात शिरायला प्रसन्नतेसारखे दुसरे धन नाही. शरीर स्वस्थ व आरोग्य संपन्न ठेवायला प्रसन्नतेसारखे औषध नाही. मोठे लोक संकटाचेही स्वागत प्रसन्नतेनेच करतात. संकटाचेही जो प्रसन्नतेने स्वागत करतो त्याच्या संकटाची तीव्रता कमी होते. कुंतीने ही श्रीकृष्णाजवळ संकट दे अशीच मागणी केली, पण संकटे सहन करण्याची शक्तीही मागितली. प्रसन्नता ही यशाची गुरुकिल्ली आहे. ध्येयसिद्धीसाठी प्रसन्नता हे प्रत्येकाजवळ असणारे धन आहे. प्रसन्नता कशाने प्राप्त होते? उदारता, श्रद्धा, कर्तव्यपरायणता, आशावाद, निरपेक्ष वृत्ती, संयम व विनम्रता यांच्या जोगे जीवनात प्रसन्नता येऊ शकते. म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. श्री आचार्य विनोबा भावे म्हणतात, ज्या ठिकाणी नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता नाही. प्रसन्नता नसेल तर बुद्धीची स्थिरता किंवा मनाची एकाग्रता होत नाही. तेव्हा प्रसन्नता ही एक प्रकारची संजीवनी आहे.